रायगड जिल्ह्यातल्या मुरुडमध्ये भाजपला धक्का बसलाय. तालुका उपाध्यक्षांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. मुंबईत शिवसेना भवनमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. पंढरपूरमध्ये 10 सप्टेंबरला शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करतील. ऑगस्टमधला हा त्यांचा तिसरा दौरा आहे. मनसेच्या गांधीगिरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचा हा दौरा महत्वाचा आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक घेतलाय. सीएसएमटी कल्याण पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. मोटार उत्पादक टेस्लानं भारतात प्रवेश करण्यासाठी हाताला मुंगे येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. प्रस्ताव सादर केलाय. केंद्र सरकार नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण आणणार आहे. या नवीन धोरणानुसार आयात शुल्क 15% आणण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू आहेत. मुंबईत पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली, यामुळे काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं. मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. नवी मुंबईत जोरदार पावसाचं आगमन झालंय. पनवेलमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं हजेरी लावली, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. हिमाचल प्रदेशमधल्या मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर अडकलेल्या 50 अधिक एनडीआरएफ जवानांनी प्रवाशांना एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. या परिसरात भूस्खलनाच्या घटना घडल्यानंतर राज्यातील 709 रस्ते बंद करण्यात आले. नागपुरातल्या मोवाड गावात नीलगाईंनी संत्र्याच्या झाडांची साल खाल्ल्यानं शेतकरी चिंतेत आहे. या नुकसानीची भरपाई वनविभागानं द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसंच वनविभागानं नीलगाईंचा बंदोबस्त करण्याचीही मागणी केली. विकासाचा ध्यास म्हणजे